जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठीचा कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे. 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अवघ्या 20 दिवसांमध्ये सर्व उमेदवार आणि मतदार या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समितींच्या निवडणुकांचा जो कार्यक्रम स्थगित केला होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्त पदांसाठीच्या निवडणुकांसाठीही त्याच दिवशी मतदान होईल. या सर्व 6 ऑक्टोबरला या निवडणुकांची मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं की धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या निवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविडमुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबतची केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑक्टोबर 2021 रोजीचे कोविड संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे. तसेच पोटनिवडणुकींचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतचे आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या आणि आठवडाभरातील दैनंदिनी व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागवला होता. त्यावरून या 6 जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसून येते. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या पोटनिवडणुका 22 जून 2021 रोजी जाहीर झालेल्या या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविडची राज्यातील जी परिस्थिती होती त्यांच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश हा स्तर 3 मध्ये होता, त्यामुळे तेथील पोटनिवडणुका या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता हा कार्यक्रम कसा येतो आपण बघूया. निवडणुकीच्या तारखा, सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख बुधवार दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी, म्हणजे आज सोमवार आहे, बुधवारी या निवडणुका या जाहीर होतील. संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशन पत्र निर्वाचन अधिकाऱ्याने स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो बुधवार 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 मध्ये अगदी सकाळी 11 वाजेपासून 3 वाजेच्या सुमारास आहे. रविवारी 19/9/2021 रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. म्हणजे 15 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबरपर्यंत म्हणजे अवघ्या अगदी दुसऱ्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची आहे नामनिर्देशन पत्र भरण्याची. रविवारी सुट्टी असणार आहे, त्यामुळे कोणालाही अर्ज भरता येणार नाही. आता छाननी आणि त्यावर निर्णय देणं जे आहे ते मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होईल. वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा 21 सप्टेंबर 2021 असेल. छाननीनंतर तात्काळ यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2021 ही राहील. जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी आणि निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर असेल. जिल्हा न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर किंवा निकालात काढल्यानंतर वैध उमेदवारांची यादी ती प्रसिद्ध करण्याची आहे, ती मग 27 सप्टेंबर रोजी त्याच दिवशी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे हे 27 सप्टेंबर 2021 रोजी तारीख आहे. जिथे अपील नाही तिथे आणि जिथे अपील आहे तिथे 29 सप्टेंबर, म्हणजे जिथे अपील आहे तिथे 27 सप्टेंबर आणि जिथे अपील नाही तिथे 27 सप्टेंबर आणि जिथे अपील आहे तिथे 29 सप्टेंबर 11 ते 2 वाजेपर्यंत त्यांचा वेळ देण्यात आले. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि निशाणी वाटप ही 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 नंतर होईल आणि जिथे अपील आहे तिथे 29 सप्टेंबर दुपारी 3:30 नंतर. म्हणजे जो कार्यक्रम 15 सप्टेंबरला सुरू होईल तो 29 सप्टेंबरला संपेल आणि त्याच्यानंतर बरोबर
5 ऑक्टोबरला 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल आणि मतमोजणीची तारीख जी आहे ती 6 ऑक्टोबर असेल. 6 ऑक्टोबरला या 6 जिल्हा परिषदांचा निकाल लागणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध होतील ती 8 ऑक्टोबर रोजी. अवघ्या 20 दिवसांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल आणि ज्या काही पोटनिवडणुका होणार आहेत त्या पोटनिवडणुका त्याची जी रणधुमाळी आहे ती आजपासून सुरू झाली आहे.